नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण काही वेळापूर्वीच बघा नेपाळचा जो नवीन मॅप आलेला आहे त्या मॅपचा अभ्यास केला होता एक नवीन मॅप नेपाळच्या गव्हर्नमेंटने रिलीज केला त्यामध्ये इंडियामधल्या तीन टेरिटरीज त्यांनी स्वतःच्या मॅप मध्ये दाखवलाय तर याबद्दल तर आपण डिस्कशन ऑलरेडी केलंय आता इथे नेपाळ काही ना काहीतरी करतच एक कोणत्या तरी एका वेगळ्याच वळणावर गेले त्यातून एक महत्वाचं स्टेटमेंट नेपाळचे जे प्राईम मिनिस्टर आहेत के पी शर्मा ओली यांनी केलंय ते म्हणजे ते म्हणतायत की भारतामधून येणारा जो कोरोना व्हायरस आहे तो चायना आणि इटली मधून येणाऱ्या कोरोना व्हायरसपेक्षा जास्त प्राणघातक आहे इथे जी आपल्याला इमेज दिसते ना तशीच थोडीशी माझी रिॲक्शन होती काहीही म्हणजे याला सायंटिफिक असा काहीच बॅकग्राऊंड मिळालेला नाहीये सपोर्ट नाहीये आणि अशा प्रकारचं स्टेटमेंट एखाद्या देशाच्या प्राईम मिनिस्टर कडून केलं जाणं म्हणजे हे थोडंसं फनीच वाटतं ना मग म्हणूनच आपल्याला थोडं डिस्कस करायचंय फक्त हे स्टेटमेंटच नाही या स्टेटमेंटबद्दलच नाही त्यांची जी सध्याची इंटरनॅशनल रिलेशनसाठी जी, रिलेशन जी पॉलिसी आहे आता ही पॉलिसी आहे की काही वेगळं आहे ते थोडंसं आपण डिस्कस करणार आहोत आणि त्यामुळे भारताबरोबरचं त्यांचं रिलेशन कसं दिवसेंदिवस खराब होत झालंय याचं एकदम छोटंसं डिस्कशन आपल्याला या, या लेक्चरमध्ये करायचंय ओके या लेक्चर ची पीडीएफ तुम्हाला विजन गव्हर्नमेंट जॉबच्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता तसंच ऑडिओ लेक्चर सुद्धा डाउनलोड करून ऐकू शकता ओके आणि महत्वाची अपडेट म्हणजे राज्यसेवा दोन हजार वीस चे ऍडमिशन सुरू आहेत तर तुम्ही नक्की या बॅचला ऍडमिशन घेऊ शकता जे आपलं फी स्ट्रक्चर आहे ते इथे दिलेलं आहे ओके सोमी लीना विजन जॉब जॉबवर आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते बघा इथे नेपाळचे प्रधानमंत्री यांनी काय विधान केलेलं आहे की भारतातून येणारा कोरोना व्हायरस हा चीन आणि इटली पेक्षा जास्त प्राणघातक आहे इथे मी हे कटआउट सुद्धा घेतलेले न्यूज पेपरचं इथेच दिसून येते आपल्याला की कोरोना व्हायरस कमिंग फ्रॉम इंडिया मोर लिथल मोर मोर लिथल म्हणजेच काय जास्त किंवा अधिक घातक आहे असं ते म्हणतात जे चायना आणि इटलीमधून येतात बघा अशा प्रकारचं स्टेटमेंट अजूनपर्यंत कोणत्याच देशाने कोणत्याच देशासाठी केलेलं नाहीये किंवा डब्ल्यू एच ओने पण केलेलं नाहीये आणि ऑब्वियसली हे थोडंसं चाइल्डिश स्टेटमेंटच झालं कारण की याला कोणत्याच प्रकारचं एक सायंटिफिक असं बॅकग्राऊंड नाहीये सायंटिफिक सपोर्ट नाहीये राईट मग हे तर चाइल्डिश झालं ना एवढा देशाचा एखाद्या देशाचा प्राईम मिनिस्टर अशा प्रकारचं स्टेटमेंट कसं काय करू शकतं राईट असं तर नाहीये ना कुठे आतापर्यंत तरी आपल्याला बघायला मिळालं नाहीये की एखाद्या देशामध्ये पसरणारा कोरोना व्हायरस हा जास्त लिथल आहे राईट आणि आताच्या स्थितीला आपण बघायला गेलो तर पूर्ण सगळा जे जग आहे प्रत्येक जगातला जो देश आहे तो एकमेकांना सपोर्ट करतोय आणि यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय या पेंडेमिक मधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय आणि तिथेच जर आपण आता सध्याला नेपाळ आणि चायनाकडे बघितलं तर त्यांच्या तर काही वेगळ्याच पॉलिसीज एक प्रकारे कट कारस्थाने चालू आहेत असं आपण म्हणू शकतो आणि इथे कुठे ना कुठे तरी चायनाचा प्रभाव आहेच नेपाळवर ते तर आपण पुढे बघणारच आहोत आणि तसंच बघा जर आपण इंडियाचा स्टँड आत्ताच्या वेळेला पाहिला तर इंडियाने नेपाला आत्तापर्यंत कोरोना व्हायरसमध्ये भरपूर अशी मदत केली आहे इंडियामध्ये बघा ही जास्त जुनी न्यूज नाही आहे बावीस एप्रिलचीच आहे इंडियाने ट्वेंटी थ्री टन्स ऑफ इसेन्शियल मेडिसिन्स नेपाला दिलेले आहेत कधीची ही न्यूज तर बावीस एप्रिलची आहे आणि त्याचे जे गिफ्ट देण्याचे हे जे फोटो आहेत ते सुद्धा आपल्या मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअरने शेअर केलेलं आणि बघा हे फ्रीमध्ये देण्यात आलेले आहेत गिफ्ट म्हणजेच फ्रीमध्ये अजिबात काहीच पैसे नेपाळकडून घेण्यात नाही आले इंडियाला आतापर्यंत जगातून प्रत्येक देशातून अप्रिशिएट केलं जाते कौतुक केलं जाते कारण की भरपूर देशांची मदत इंडियाने औषधांच्या बाबतीत केलेली आहे आणि बघा भरपूर देशांना हायड्रोक्सिक्विनॉन पुरवलेलं आहे आणि त्यातच इंडियाने काय केलंय जे काही साज कंट्री आहेत तर साख कंट्रीना बऱ्यापैकी अशा प्रकारचं फ्री मेडिकल जे प्रोडक्ट्स आहेत फ्री मेडिसिन्स जे आहेत ते पुरवलेले आहेत म्हणून भरपूर जण इंडियाचं कौतुक करत आहेत पण तिथे नेपाळला याची अजिबात आपण म्हणू शकतो रिस्पेक्ट नाही व्हॅल्यू नाहीये जे इंडिया नेपाळसाठी करते आणि इंडिया नेपाळला पूर्वीपासून मदत करत आलेली आहे आता ही तर थोडीशी जुनी न्यूज झाली आपण असं म्हणूया काही दिवसांपूर्वीच आपण लास्ट लेक्चरमध्ये सुद्धा आय थिंक बघितलंय ना ते की काही दिवसांपूर्वीच इंडियाने काही मेड किट सुद्धा नेपाळला फ्रीमध्ये पुरवलेले आहेत तर त्याचा विचार इथे नेपाळ अजिबात करत नाहीये यामागे नेपाळी गव्हर्नमेंटची काही कारणं आहेतच इंडियाला घेऊन पण त्याचबरोबर चायनाचा इन्फ्लुएन्स सुद्धा आपल्याला नेपाळवर खूप बघायला मिळतो जर कारणांमध्ये बघितलं तर बेसिक कारण म्हणजे एक इंडियाचा जो नवीन मॅप आपला आलेला आहे त्यामध्ये लिपुलेख कालापाणी हा सगळा जो ह्या सगळ्या ज्या टेरिटरीज आहेत त्या आपल्या मॅपमध्ये राईट आणि तसंच नवीन सुरू झालेला ते म्हणजे लिपुलेक पास कैलास मान सरोवर पर्यंत जाण्यासाठी भारतातून जो पतोरगर पासून सुरुवात झालेला मार्ग आहे तर त्या मार्गावर सुद्धा नेपाने भरपूर असा आक्षेप घेतलेला आहे आणि आपण मागच्या व्हिडिओजमध्ये लेक्चर्स मध्ये हे ऑलरेडी क्लिअर केलेलं आहे पण इथे बघा नेपाळने जेव्हा हा मॅप रिलीज केलेला तेव्हा भारतालाच एक प्रकारे आपण म्हणू शकतो संबोधून एक्झॅक्टली नेपाळच्या पीएमने नाव नव्हतं घेतलं पण काय म्हणाले की द इशू विल नॉट फेड अवे एनी मोर म्हणजे जो मॅप आहे टेरिटरीजचं एरिया आहे वी आर एट लिस्ट वी आर लिस्ट वॉदर इफ एनी वन गेट्स अँग्री म्हणजे त्यांची लँग्वेज बघा कशी वापरली गेली एकदम एग्रेसिव्हली त्यांनी त्यांचं तेन म्हणणं इथे मांडलेलं आहे अँड वी विल रिक्लेम दॅट लँड ॲट एनी कॉस्ट म्हणजे कोणालाही राग येऊ दे कोणाला उद्देशून म्हटलेला आहे ऑब्व्हियसली हे त्यांनी इथे तर इंडियाला उद्देशून म्हटलेलं आहे राईट आणि जी लँड आहे जो डिस्प्युटेड एरिया आहे तो कोणत्याही प्रकारे नेपाळमध्ये घेतला जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे डिरेक्टली एक प्रकारे थोडंसं धमकीचं वातावरण ते इथे निर्माण करताय पण त्यावरच आपले जे आर्मी चीफ आहेत मुकुंद नरवणे एम एम नरवणे यांनी सांगितलं होतं की नेपाळमध्ये होणारी आंदोलने कोणी दुसऱ्याच्या सांगण्यावरून होत आहेत म्हणजेच यामध्ये कोणाचा वेगळ्याचाच हात आहे असं ते म्हणत आहेत आणि म्हणजेच यांना कोणाला संबोधायचं इथे तर चायनाला चायनाच्या सांगण्यावरून नेपाळ गव्हर्नमेंट आणि नेपाळमध्ये होणारी आंदोलने होत आहेत आणि त्याचबरोबर बघा आता असं का म्हटलं जात आहे सारखं सारखं त्यामागची काही कारण आहेत कारण की बघा चायना आणि नेपाळचं चा, जर आपण सध्याचं रिलेशन बघितलं तर नेपाळमध्ये ज्या काही त्यांच्या इंटरनल पॉलिटिक्स आहेत त्यामध्ये सुद्धा चायना काही वर्षांपासून इंटरफिअर करते भरपूर असे डिसिजन्स आहेत असे म्हटले जातात की जे चायना गव्हर्नमेंटकडूनच घेतले जातात त्यांच्या अम्बॅसिडरच्या म्हणजे जे, जे चायनीज राजदूत आहेत नेपाळमध्ये त्यांचा भरपूर हात राहिलेला आहे नेपाळच्या पॉलिटिक्समध्ये सध्याच्या दोन हजार अठरामध्ये बघा नेपाळमध्ये काय झालेलं जे के पी शर्मा ओली आहेत कम्युनिस्ट कम्युनिस्ट पार्टीचे नेते तर यांना काढण्यात येणार होतं किंवा यामध्ये आपण म्हणू शकतो जसं आपल्याकडे अविश्वासाचा ठराव वगैरे मांडला जातो तर अशी काहीतरी सिच्युएशन दोन हजार अठरा मध्ये के पी शर्मा ओली यांच्या विरोधात सुरू झालेली पण त्यांना त्या सिच्युएशन मधून वाचवण्याचं काम केलेलं चायनीज गव्हर्नमेंटने किंवा चायनीज अंबॅसेडरने त्यावेळेला काय करण्यात आलं की नेपाळच्या ज्या दोन मोठ्या कम्युनिस्ट पार्टीज आहेत ते एकत्र करण्यात आलं आणि ते एकत्र करण्यामागे पूर्णपणे कोण रिस्पॉन्सिबल होतं चायनीज गव्हर्नमेंट जे केपी शर्मा ओली आहेत आणि दुसऱ्या कम्युनिस्ट पार्टीचे नेते होते पुष्प कमल देहल तर यांना एकत्र करण्यात आलं के पी शर्मा ओलीला चांगला सपोर्ट मिळाला आणि ते प्राईम मिनिस्टर बनून राहिले मग म्हणूनच इथे एक प्रकारे डोळे बंद करून नेपाळ चायना जे सांगते ती प्रत्येक गोष्ट ऐकते बघा आता हे मी ओपनली म्हणते कारण की आपल्या इंडियन गव्हर्नमेंटकडून सारखं सारखं असं म्हटलं जाते बऱ्याच वेळेला इनफॅक्ट असं म्हटलं जाते इनफॅक्ट आपल्या न्यूज पेपरमध्ये जर तुम्ही न्यूज चॅनल्स बघताय तर त्यामध्ये सुद्धा येते की इथे चायनीज गव्हर्नमेंटचा खूप प्रभाव नेपाळला आपल्याला नेपाळवर आपल्याला दिसून येतोच आहे राईट इनफॅक्ट तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला काय वाटतंय हे जे आता इंटरनॅशनल रिलेशन आहे बघा चायना नेहमी इंडिया विरोधात काही ना काहीतरी करतच असत ओके पण तिथेच आपण बघायला गेलं ना तरी सुद्धा जर आपण इथे ज्या सीमा डिस्प्युट्स आहेत ओके त्या तर आहेतच पण जे व्यापार जे आहे चायना आणि इंडियामध्ये त्याच्यावर कधी फरक पडत नाही बेसिकली जास्त तर अजून कधी फरक पडलेला नाहीये आता यापुढे पडेल पूर्ण जगाकडून काही कारण की चायनाला एक प्रकारे बॉयकॉट करण्याचा प्रयत्न केला जातोय त्यासाठी चायना वेगवेगळे मार्ग सुद्धा अवलंबते की ज्या कंपन्या आहेत युएसए मधल्या वगैरे त्या बाहेर पडून जाऊ नयेत त्यामध्ये सुद्धा भरपूर असं चायना काही ना काहीतरी करतच आहे पण आता इथे आपल्याला ते डिस्कस करायचं नाहीये आता तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा की नेपाळच्या अशा वागण्यामध्ये चायनाचा काय रोल असेल थोडस सांगा अग्रेसिव्हली सांगितलात ना तरी चालेल कारण की बघा स्वतःची मतं ही तुम्हाला मांडताच आली पाहिजे पुढे इंटरव्ह्यूला जाऊन तुम्हाला त्याचा उपयोग होणारे एक ही अवेअरनेस तुमच्यामध्ये असेल आणि जर तुम्ही तुमची मतं आता मांडताय तरच तुम्हाला तुमचे जे काही विचार आहेत ते पुढे सुद्धा मांडता येतील तर नक्की कमेंट करा थोडीशी आग लावून टाका कमेंटमध्ये म्हणजे ऑब्व्हियसली माचिसने नाही लावायचे शब्दांनी लावायचे ते तर तुम्ही करूच शकता ओके सो मग बघा या पॉइंट बद्दल आपण बरीचशी माहिती आता बघितलेली आहे थोडीशी सुद्धा आलेली आहे आता आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आणि थँक्यू विजन स्टडी स्मार्ट स्मार्ट विद्यार्थ्यांसाठी लर्निंग प्लॅटफॉर्म महाराष्ट्रातील सर्वात विश्वसनीय लर्निंग फ्रेंडली प्लॅटफॉर्म जो दर्जेदार शिक्षणाचा अनुभव देतो स्टडी म्हणूनच वेळ न वाया घालवता आजच प्रवेश घ्या आणि तुमच्या स्वप्नातील सरकारी नोकरीच्या एक पाऊल जवळ जा तेही अगदी माफक दरामध्ये तर वाट कशाची पाहताय एक उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर आहे आम्ही प्रवेश घेतलाय तुम्ही घ्या अधिक माहितीसाठी आजच भेट द्या विजिट डब्ल्यू 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 डॉट विजन स्टडी डॉट इन हो स्वप्न पूर्ण होतात